अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील श्रीरामपेठ येथील बजरंगबली मंदिरापासून सालाबाद प्रमाणे ओढण्यात येणाऱ्या 12 गाड्या या वर्षी सुद्धा भक्त मंडळींनी मोठ्या भक्तिभावाने ओढल्या। जामनेर शहरातील श्रीरामपेठ येथील ही जुनी परंपरा असून शहरातील भाविकांची या रूढीवर खूप मोठी श्रद्धा आहे। 12 गाड्यांचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविक मंडळींची प्रचंड अशी गर्दी आज देखील झाली होती। या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। आमचे देवचंद बाबा पासून 12 गाड्या ओढताय आम्ही। अजूनपर्यंत अजून काही घटना झाली नाही, पद्धतशीर चालू आहे भगवान कृपेने। अजूनपर्यंत खंड पडला नाही, अजूनपर्यंत हे झालं खंड पडला नाही, काही झालं नाही, काही नाही, काही तकलीफ झाली नाही। अनुचित समजा आम्हाला साथ देत आहे हे जय मल्हार पासून आम्हाला भेटते। आम्ही भंडारा जमा करतो, हे डाळ आणा, हे आणा, ते आणा, ते समजांले जेवाडतो, खावाडतो, असं हे करतो। हे आमच्या वडलो परिचित आणि आमच्या आजोबा पंजोबा जे जिवंत असतील तेव्हापासून ही परंपरा चालवली आहे। जेव्हापासून आम्हाला समजतं तेव्हापासून अजूनपर्यंत हिंदू मुस्लिम काहीच लढाई झगडा या 12 गाड्यामध्ये झालेला नाही आहे। अजूनपर्यंत कोणता अनुचित प्रकार झालेला नाही आहे। श्रीरामपेठमध्ये 3 मंडळं आहे, तरी ते 3 मंडळं सर्व एकत्र मिळून सण हा कार्यक्रम साजरा करत असतात। श्रीराम मित्र मंडळ, जिद्दी मित्र मंडळ, जागृती मित्र मंडळ हे तिघी मित्रमंडळ मिळून आणि जो भक्त परिवार आहे हा 12 गाड्याचा हा सर्व भक्त परिवार त्या तिघी मंडळांना सहकार्य करत असतो। सालाबादप्रमाणे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करच्या दिवशी हा संध्याकाळी हा कार्यक्रम साजरा होत असतो। हा मम्मा देवी BSNL ऑफिस ते श्रीराम मंदिर म्हणजे बजरंगबली मंदिर तिथपर्यंत या 12 गाड्या येत असतात। आजपर्यंत अनुचित प्रकार कोणताच घडलेला नाही आहे। अहमदाबादाप्रमाणे दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा 12 गाड्यांची शर्यत या ठिकाणी ठेवली होती।
तर सदर याच्यासाठी गावातील माता भगिनी हिंदू मुस्लिम बांधव बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी जमलेले होते. तर अतिशय चांगल्या प्रकारे या बारागाड्या शर्यतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि सदर ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक इंगळे साहेब यांच्या आदेशाने अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी नेमण्यात आलेले होते. बंदोबस्तसुद्धा अतिशय शांत चोखपणे पार पाडलेला असून शांततेने सदरचा कार्यक्रम हा समारोप झालेला आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.